वागळे आगारात येणाऱ्या TMT बसचा स्थानिकाला धक्का लागल्यामुळे संतप्त जमावानं TMT चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. या जमावानं बसची काच फोडून चालकाला दगड आणि रॉडनं मारहाण केली. राहुल धनगर असं चालकाचं नाव आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून TMT चालकाला मारहाण करणाऱ्या आरोपी सूरज उर्फ बबलू गुप्ताला अटक करण्यात आली आहे. चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. TMT कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कडक कारवाई न केल्यास संतप्त कर्मचारी रस्त्यावर उतरतील असा इशारा TMT एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी दिला आहे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत आहेत. कपिल, काय अधिक माहिती आहे याबाबत? चालकाला मारहाण झालेली आहे, थोडासा धक्का लागला रिक्षाला आणि त्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांनी चालकाला बेदम मारहाण केलेली आहे. आपल्या दृश्यांनी पाहू शकतो का एका इस्पानी दगड उचललेला आहे, रॉड उचललेला आहे, तो मारत आहे त्याला. हे खूप भयानक दृश्य आहेत आणि या विरुद्ध श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आणि जो मेन जो आहे ज्यांनी मारहाण सुरू केलेली आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणखी काही संशयित आहे त्याचा पोलीस शोध घेत आहे. परंतु TMT म्हणजे ठाणे परिवहन याच्यामध्ये एक संतापाचं वातावरण आहे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे कारण अशा केलेल्या याच्यामुळे चालकाला मारहाण झालेली आहे. त्यामुळे याचा निषेध करत आता TMT येईल आहे. धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल.